बीजगणिताबद्दल बोलण्यापूर्वी आपण आधी हे समोर जे इमारतींचं चित्र दिलेलं आहे ते चित्र बघूया समजा मी असं विचारलं की या चित्रातली कुठली इमारत जास्त चांगली दिसते आहे तर कुणी म्हणेल की जी मध्यभागी सगळ्यात उंच इमारत आहे त्याच्या डाव्या बाजूला जी इमारत आहे ज्याचा वरचा भाग असा गोलाकार घुमटासारखा आहे ती चांगली आहे तर दुसरं कुणी म्हणेल की डाव्या बाजूची जी इमारत अशी गोलाकार म्हणजे वक्र आकार असलेली इमारत आहे ती चांगली आहे म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला वर्णन करून ती इमारत सांगायला लागते आणि ते सांगायला थोडासा वेळ लागतोय म्हणजे ते तितकं पटकन सांगून होत नाहीये त्याच्याऐवजी याच चित्रावर मी जर अशी ही अक्षर लिहिली तर सांगणं सोपं जाईल का तर एकदम सोपं जाईल कुणी म्हणेल की मला ई इमारत आवडली आहे कोणी म्हणेल के आवडली आहे कोणी म्हणेल जे आवडली आहे तर हे सांगणं एकदम सोपं झालंय याचाच अर्थ मला काय लक्षात आलं याचा, लक्षा याचा अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीसाठी जर अक्षरं वापरली तर ती गोष्ट सांगायला सोपी होते म्हणजे अक्षरं वापरणं हे चांगलं आहे तर हे जे आपण शिकलो हा बीजगणितामधला पहिला धडा होता की बीजगणितामध्ये आपण गणितामध्ये अशी इथे मी लिहिली आहेत एक्स वाय झेड किंवा अजून वेगळी काही ए बी सी अशी अक्षरं वापरतो आणि अक्षर वापरल्यामुळे वापर आपलं गणित सोपं होतं सुटसुटीत होतं आता दुसरा जो धडा आपण शिकतोय बीजगणितामध्ये तो म्हणजे बीजगणित हे कोडी सोडवल्यासारखं आहे म्हणजे कसं म्हणजे तुम्ही असं कोड सोडवलंय का की माझ्या मनात मी एक अंक धरलाय त्या अंकामध्ये दहा मिळवले तर पंधरा येतात तर तो अंक कोणता हे कोडं तुम्ही आहे का अशा प्रकारची कोडी हे बीजगणितच असतं तुम्ही असं कोडं सोडवलं असेल की या चौकोनामध्ये अंक लिहा किंवा चौकोनामधला अंक कुठला ते ओळखा तर हे कोडं म्हणजेच बीजगणित आहे फक्त बीजगणितामध्ये आपण काय करतो की चौकोनाऐवजी आपण एखादं अक्षर वापरतो तर हेच कोडं जे आहे की चौकोन अधिक दहा बरोबर पंधरा तर चौकोनाच्या जागी काय येईल ते मी प्रश्नचिन्ह वापरूनही लिहू शकते किंवा त्या प्रश्नचिन्हाऐवजी मी अक्षरही लिहू शकते म्हणजे मी असं लिहू शकते एक्स अधिक दहा बरोबर पंधरा तर एक्स किती किंवा एक्सची किंमत काय म्हणजे आता मला कळलं की बीजगणित हे कोडी सोडवण्यासारखं आहे आणि त्या कोड्यांमध्ये शब्दामध्ये कोडं देण्याऐवजी अक्षर वापरून ते कोडं दिलेलं असतं शब्दामध्ये सांगायला वेळ लागतो आणि ते मोठंच्या मोठं वर्णन होतं त्यापेक्षा अक्षरामुळे सोपं सुटसुटीत असं वर्णन होतं म्हणून आपण अक्षर वापरून जेव्हा ते कोडं लिहितो तेव्हा त्याला बीजगणित म्हणतात आता तुम्ही असं अक्षर याच्या आधी वापरलेलं आहे गणितामध्ये कुठे वापरलेलं आहे तर आपण चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये वापरलेलं आहे समजा बाजूला मी एस असं अक्षर वापरलं तर चौरसाचं क्षेत्रफळ काय होईल एस गुणिले एस म्हणजेच एस चा वर्ग आता असं जे आपण अक्षर वापरतो बीजगणितामध्ये त्या अक्षराला चल म्हणतात चल म्हणजे काय चल म्हणजे जे बदलतं जे बदलत असतं त्याला चल म्हणतात चल म्हणजे चालणारा बदलणारा म्हणजे ज्या अक्षराची किंमत बदलू शकते त्याला चल म्हणतात म्हणजे आता या उदाहरणामध्ये चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये एसची किंमत बदलू शकते बरोबर आहे म्हणजे बाजू आपली काही असू शकते आपली बाजू पाच सेंटीमीटर असेल नाहीतर दहा सेंटीमीटर असेल नाहीतर पन्नास सेंटीमीटर असेल जशी आपली बाजू बदलेल तसं आपलं क्षेत्रफळ बदलेल म्हणजे एस समजा तीन असेल तर क्षेत्रफळ नऊ होईल एस दहा असेल तर क्षेत्रफळ शंभर होईल तर एस हा बदलत राहतो चालत राहतो म्हणजे तो चल आहे दुसरं कुठलं आपल्या नेहमीच्या वापरातलं उदाहरण आहे का की जी गोष्ट चल आहे तर महिन्यातले दिवस म्हणजे इंग्रजी महिन्यामध्ये आपण जे जानेवारी फेब्रुवारी मार्च असे महिने बघतो त्यात कशामध्ये तीस दिवस आहेत कशात एकतीस आहेत कधी एकोणतीस किंवा अठ्ठावीस दिवस आहेत म्हणजे महिन्यातले दिवस जर मी एखाद्या अक्षराने दाखवले तर ते अक्षर हे चल आहे आता चलच्या विरुद्ध जे असतं ते म्हणजे काय म्हणजे जे बदलत नाही बदलत नाही म्हणजे काय बदलत नाही हलत नाही चालत नाही म्हणजे ते स्थिर आहे मग स्थिर असलेला अंक म्हणून त्याला स्थिरांक म्हणतात चलच्या जो विरुद्ध आहे जो स्थिर असतो बदलत नाही तो स्थिरांक आहे आणि स्थिरांकाचं आपल्या नेहमीच्या वापरातलं उदाहरण काय आहे तर एका आठवड्यातले दिवस एका आठवड्यातले दिवस बदलतात का नाही प्रत्येक आठवड्यामध्ये सातच दिवस आहेत म्हणजे आठवड्यातले दिवस हा स्थिरांक आहे सात हा माझा स्थिरांक आहे तर बीजगणिताची ही तोंड ओळख होती त्याचा पहिला भाग होता हा याच्या पुढच्या गोष्टी आपण पुढच्या भागात शिकणार आहोत